नमस्कार, मी डॉक्टर आशा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला जुलाब म्हणजेच अतिसार ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि ते झाल्यास काय घरगुती उपाय करता येतील ह्याबद्दल सांगणार आहे. जर आपल्या शरीरातील वाताचं, पित्ताचं आणि कफाचं असंतुलन झालं की आपली पचनशक्ती ही मंदावते आणि आपल्याला जुलाब होतात. लक्षणं म्हणजे वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे, पोटाला मुरडा येणे, गॅस होणे. तसेच जर व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जर आपल्याला जुलाब होत असतील तर थंडी वाजून येणे, ताप येणे, शौचामधून रक्त पडणे ही लक्षणं दिसू लागतात. जुलाब झाल्यामुळे आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं, तसेच आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये डिहायड्रेशन म्हणतात. आणि अशा वेळेस आपल्याला सहज उपलब्ध घरगुती उपाय म्हणजे नारळ पाणी. जर आपल्याला हलक्या स्वरूपाचे जुलाब असतील तर आपण दिवसातून 1 ते 2 ग्लास नारळ पाणी घ्यायचं आहे. जर हे गंभीर स्वरूपाचं जुलाब असेल, म्हणजे खूप दिवसापासून जुलाब होत असेल आणि त्याच्यामुळे जर किडनीवर परिणाम झाला असेल तर आपल्याला नारळ पाणी घेता येणार नाही. कारण जर आपल्या शरीरामध्ये खूप जर डिहायड्रेशन झालं, पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं, तर त्याचा लोड किडनीवर येतो आणि किडनी कायमस्वरूपी किंवा तात्पुरती खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळेस नारळ पाणी देता येत नाही. मार्केटमध्ये आणि घरात सहज उपलब्ध होणारे दही हे जुलाबावर अत्यंत प्रभावी औषध मानले जाते. कारण पूर्वीच्या काळापासून जर जुलाब झाल्यास घरातील वडीलधारी माणसे आपल्याला दही भात खायला द्यायचे. कारण दह्यामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड हे जुलाब करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करतात, तसेच आपल्या आतड्यांना स्वच्छ करण्याचं काम करतात. दही नेहमी सकाळी किंवा दुपारी खावे, शक्यतो रात्री दही खाऊ नये, त्याने सर्दी किंवा खोकला होण्याचा त्रास होऊ शकतो. लिंबाचा रस हा सुद्धा जुलाबासाठी प्रभावी औषध आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 छोटा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे, म्हणजेच रिकाम्या पोटी घ्यायचा आहे. लिंबामध्ये असणाऱ्या सायट्रिक ॲसिड आणि क जीवनसत्वामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती ही पुन्हा कार्यरत होते आणि आतड्यांना मजबूती देते. लिंबाचा रस घेतल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल तर कमी होतंच आणि त्यामुळे हृदयासंबंधित आजारही होत नाही, हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले होते. अतिजुलाबामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण हे असंतुलित होतं आणि डिहायड्रेशन व्हायला लागतं. आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे आपल्याला वीकनेस, गळून गेल्यासारखं आणि अशक्तपणा यायला लागतो. अशा वेळेस घरगुती उपाय म्हणजे मीठ, लिंबू, साखर ह्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. जमलं तर आपल्याला फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे. जर ते शक्य नसेल तर आपल्याला पाणी उकळून थंड करून घ्यायचं आहे. आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी घ्यायचं आहे. डिहायड्रेशन होऊ द्यायचं नाही. हायड्रेशन मेंटेन करायचं आहे, म्हणजे जुलाबामुळे येणारा थकवा हा नाहीसा होईल. तसेच घरामध्ये असणारी अद्रक ही सुद्धा जुलाबांसाठी प्रभावी आहे. कारण ह्याच्यामध्ये असणारी अँटीबॅक्टेरियल ॲक्शन ही आपल्या आतड्यातील जीवाणूंचा नाश करायला मदत करते, तसेच आतड्यांना मजबूतीही देते. आपल्याला अद्रकीचा 1 ते 2 चमचे रस घ्यायचा आहे, तो 1/2 चमचा मधाबरोबर. आपण हा रस दिवसातून 3 वेळा घेऊ शकतो. हे सगळे घरगुती उपाय करून बघा, नक्कीच आपल्याला जुलाबाचा त्रास कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जर अतिप्रमाणात जुलाब होत असेल, खूप थकवा येत असेल, अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण खूप प्रमाणात जर डिहायड्रेशन झालं तर आपल्या किडनीवर लोड येऊन किडनी फेल होण्याची चान्सेस असतात. माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू.